आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। संगमनेर जिल्हा परिषद शाळेत महिला शिक्षकांचा जागतिक महिला दिन सन्मान। जिल्हा परिषद वणी मुली केंद्रांतर्फे जिल्हा परिषद शाळांतील महिला शिक्षकांचा जागतिक महिला दिन निमित्त सन्मान करीत सत्कार करण्यात आला। महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंडोरी पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारोसकर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य छायाताई गोतरणे, पंचायत समिती सदस्य वर्षाताई बर्डे पवार, पंचायत समिती सदस्य उत्तमराव जाधव, सुलोचना पवार, रेनबो न्यूजचे संपादक राहुल वानखेडे, सकाळचे पत्रकार दिगंबर पाटोळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात संगमनेर शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत करून केली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली। उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख किसन पवार यांनी करीत मान्यवरांचा सत्कार केला। यावेळी माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, माता रमाई आदींच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी भाषणे केली, तसेच शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महिला शिक्षकांचा शाल, गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला। महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन सभापती चारोसकर यांनी करून रांगोळीचे परीक्षण करून क्रमांक काढला, तर महिला शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या संगीत खुर्ची, लिंबू चमचा स्पर्धाही घेण्यात आल्या। स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत ठाकरे, उपाध्यक्ष जयराम चौधरी, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती गायकवाड माधव बागुल, बाळू बागुल, पंढरीनाथ गायकवाड या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित महिला लोकप्रतिनिधी व शिक्षकांचा सत्कार केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पल्लवी चौधरी यांनी, तर आभार शरद धाडवड यांनी केलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक भगवान झोपळे, अंगणवाडी सेविका अनुसया चौधरी, आशाताई वंदना गायकवाड यांनी परिश्रम घेतले। रेनबो न्यूज करिता संपादक राहुल वानखेडेसह सौरभ पाटोळे वणी। आहे तुम्ही जो मला प्रश्न विचारला की स्त्री, ज्याप्रमाणे तुम्हाला मी मघाही पण सांगितलं, स्त्री कुठेतरी ही दडपणाखाली पण असते, पण आज खरं तर आज जगामध्ये वावरत असताना कोणतीही मुलगी असो, स्त्री असो, ही प्रत्येक कुणाची कुणाची बहीण आई आहे। आज ती स्त्री जगली तर पुढे काही म्हणजे जीवनामध्ये किंवा जगामध्ये दुसरा जन्म घेणारी स्त्री निर्माण आहेत। तर आज मी जगाला सांगू इच्छिते, स्त्रीचा सन्मान करा, आदर करा, ती स्त्री तुम्हाला पुढचं भवितव्य घडवणार आहे, त्यामुळे तिला खरं तर तुम्ही जपा आणि जपवून ठेवा। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।